उद्या संपूर्ण राज्यभर भाजप आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे, पण त्याच भाजपसमोर सामान्य कार्यकर्त्यांपासून नेत्या मंत्र्यांपर्यंत पोहोचलेल्या मंडळींच्यासाठी नेमका काय कार्यक्रम ते आपण प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून समजून घेणार आहोत. मला सांगा बावनकुळे साहेब, मोठ्या प्रमाणात या सगळ्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम सुरू होतोय, पण त्याच वेळेला जो सामान्य पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याला जी मानाची पदं सत्तेत किंवा सत्तेच्या बरोबरीने येताना द्यावी लागतात त्यासाठीची नेमकी योजना काय असणार आहे? आम्ही जे आमचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय समित्या आहेत त्यामध्ये लवकरच नियुक्त्या होत आहे. एकनाथ शिंदेजींनी आमची सरकार असल्यामुळं काही ठिकाणी 40%, काही ठिकाणी 60%, विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे जवळपास 10,000 नियुक्त्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्याची निवड होणार आहे. खरं तर सत्तेपासनं आमच्या कार्यकर्त्याची निवड म्हणजे करणे म्हणजे काय आहे? आमचे कार्यकर्ते संजय गांधी योजना समितीवर गेले, आमचे कार्यकर्ते उद्या दक्षता समितीवर गेले, तिथे संजय गांधीच्या गरीब लोकांना लाभ मिळवून देणे, दक्षता समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काळजी घेणे, तर या ठिकाणी ज्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय समित्या आहेत त्याही लवकरच गठीत होणार आहे. त्याकरता आम्ही एक समिती तयार केली आहे. शिंदेजीकडले काही लोक आहे, काही भाजपकडले आहेत, लवकरच समित्या डिक्लेअर होतील आणि कार्यकर्त्याला शेवटी सत्तेच्या माध्यमातून जर पदं मिळाले त्याचा उपयोग समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता साधन म्हणून करता येऊ शकतं, ते आम्ही करणार आहे. पण आजही जर आपण पाहिलं तर अमित भाई शहा ज्यावेळेला एखाद्या दौऱ्यावर जातात किंवा कुठेही जातात तर त्यावेळेला शक्य तितके ते कार्यकर्त्याच्या घरी थांबणं, कार्यकर्त्यांबरोबर मिसळणं, त्यांच्याबरोबर उठबस करणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं हा एक भाग झाला. दुसरीकडे गेल्या काही काळामध्ये 2014 पासून मोदींचा करिश्मा चालू लागल्यापासून दुसऱ्या पक्षातली जी काही मंडळी यायला लागली त्यांना इलेक्ट्रोल मेरिटच्या नावाखाली पक्ष राजकारणात प्रमुख ठिकाणी संधी मिळाली. अशा वेळेला तुम्ही स्वतः तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहात, तुम्हाला असं वाटत नाही की कार्यकर्त्यांशी काही दुजाभाव होतोय किंवा त्यांना महत्त्वाची पदं मिळत नाही? नाही, ज्या ठिकाणी आम्ही अपूर्ण आहोत. शेवटी राजकारणामध्ये जो जीता व सिकंदर, आता जो जीता व सिकंदर असेल आणि राजकारणामध्ये शेवटी पक्ष म्हणजे काय आहे? पक्ष म्हणजे शेवटी माणसं आहेत. एखादं गाव आहे, एखाद्या गावात तुम्ही सर्व पक्षाचे झेंडे लावा आणि लोकांना म्हणा की झेंड्याच्या मागं उभरा, झेंड्यामागं ते राहतील एका लेवलपर्यंत, पण त्या झेंड्याखाली कोण मनुष्य उभा आहे? शेवटी जनतेला वाटतं की हा माणूस मला न्याय देऊ शकतो, लोक त्यांच्या मागे उभे राहतात, पक्षाच्या मागे उभे राहतात. शेवटी ज्या ठिकाणी आम्ही अपूर्ण आहोत तिथे आम्ही अजूनही आमची शक्ती पोहोचली नाही आणि आम्हाला जर पूर्ण ताकद निर्माण करायची आहे तर मग अशा वेळी पक्षाला 51% जर उभारी द्यायची असेल तर काही लोक घ्यावे लागतात आणि मग घ्यावे. समजा काँग्रेस म्हणून, राष्ट्रवादी म्हणून त्यांचा प्रवास तिकडे काही झाला असेल, पण विचारधारा पक्की करून यावं लागतं. आमची विचारधारा पक्की आहे. आमचा कार्यकर्ता देशाकरता काम करणार आहे, आमचा कार्यकर्ता हा विचारधारेवर काम करणार आहे. देश प्रथम, पक्ष दुसरा, नंतर मी, या भावनेने जो काम करायला तयार असेल त्याला आम्ही पक्षप्रवेश देतो. आता पक्षप्रवेश दिल्यावर आमच्याकडे मात्र 100% तो विचारधारेवर बसून आज म्हणजे एवढे मोठे पक्षप्रवेश झाले मागच्या 10 वर्षामध्ये भाजपमध्ये. आज चांगले लोक काम करतात आहे, जेवढे लोक आले ते एवढे उत्तम काम करतात आहे. कधी कधी वाटतं की ते 40-40 वर्षापासून काम करतात असं त्या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलं आहे. त्यामुळं कुणाला पक्षात घेणे काही वाईट नाही आहे आणि कुणाला पक्ष मजबूत करण्याकरता प्रवेश देणे वाईट नाही आहे. उलट पक्ष मजबूत करण्याकरता नवीन नवीन लोक जोडावे लागतात. येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या निवडणुका जर आपण पाहिल्या 24 असेल किंवा त्याच्या आजूबाजूच्या, पक्षाचा चेहरा कोण असेल महाराष्ट्रात? नाही, महाराष्ट्रात भाजप सेना युतीचा आमचा चेहरा असेल, भाजप सेना युती होणार आहे आणि शेवटी आता सरकारमध्ये देवेंद्रजी एकनाथजी दोघेही आहे, दोघेही आमचे बॅट्समन आहे, दोघेही आमचे चेहरे आहेत आणि त्यामुळं आमच्यात काही फरक नाही की कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री. शेवटी आम्ही कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनण्याकरता काम करत नाही आहे किंवा कोणाला बनण्याकरता काम करत नाही. या राज्याला देशात क्रमांक 1 झाला पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे आणि आमची टीम त्याच्याकरता काम करत आहे. कोण मुख्यमंत्री होईल, कोण उपमुख्यमंत्री, कशाला त्यात पडायचं? या सरकारमधनं शेवटच्या माणसाला काय मिळेल याच्याकरता काम करायचं. हे आहेत चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आणि त्यांच्या मते ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी काम करत आहेत किंवा कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी काम करत आहेत. अर्थात येणाऱ्या काळामध्ये या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजप सत्तेतला किती महत्त्वाचा वाटा देते यावरच भाजपचं
राज्यातलं आणि देशातलं राजकीय यशापयश अवलंबून राहू शकेल। याचं कारण असं आहे की 2024 निवडणुकांसाठी मोदींच्या समोर उभं राहण्याकरता अनेक विरोधकांनी उचल खाल्लेली आहे, त्यावेळेला हाच सामान्य कार्यकर्ता मोदींना मजबूत करू शकेल। कॅमेरामन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, नरीमन पॉइंट, मुंबई।